नागपूर जिल्ह्यातील कामठे शहरा लागत असलेल्या बीना या गावात दरवर्षी पूर परिस्थिती निर्माण होत असल्याने या गावाला पुनर्वसन करण्याची मागणी करण्यात येते आहे. तर पूर्वमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मार्ग काढून WCL आणि महाजनको व राज्य सरकार यांनी या गावासाठी निधी देण्याची कबुली दिली होती, मात्र अजूनही या गावाचे पुनर्वसन झालेले नाही. कामठी शहरालगत असलेल्या बीना येथे जवळपास 2 ते 2.5 हजार लोकसंख्या असलेले गाव आज कन्हान नदीच्या विळख्यात घेरले आहे. तर या गावात सध्या पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. तर या गावातील नागरिक मात्र शासनाच्या निर्देशाने गावातून बाहेर पडताना दिसत आहेत. सर्व नागरिक आपापल्या घरातील साहित्य गोळा करून गावाबाहेर निघताना दिसत आहेत. तर कामठी तालुक्यातील तहसीलदार अक्षय पोयाम व BDO अंशुजा गराडे यांनी गावाची पाहणी करून गावातील नागरिकांना संयम बाळगण्याचे निर्देश दिले आहेत. शासनाचे पूर्णपणे लक्ष असून प्रशासन गावातील नागरिकांसाठी मदत कार्य सुरू असल्याचे तहसीलदार यांनी सांगितले. की गावाचं पाण्याची पातळी वाढून राहिलेली आहे आणि गावाला खाली करण्याचे हेवी दिलं आहे. गावातल्या लोकांना सांगितलं आहे की लवकरात लवकर या गावाला खाली करायचं आहे. ठीक आहे, तर थोडं धोक्याचं आहेच ही परिस्थिती आणि गावाला या पुनर्वसनाची खूप जास्त आवश्यकता आहे, पण इथे खूप काही नियम कायदे कानून कायदे समजून नाही राहिलेले. तर लवकरात लवकर या गावाचं पुनर्वसन झालं पाहिजे. काय आहे की हरवेळेस दरवर्षीप्रमाणे ह्या वर्षी पण पूर येऊन राहिला आहे, लोकांचे नुकसान होऊन राहिलं, लोकांचे जे घरं आहे ते घरं दबून राहिले, घरं पडून राहिले. थोडं सरकारने याकडे लक्ष दिलं पाहिजे. आणि पाणी हर वर्षी येते, आमच्या गावाचं पुनर्वसन होणार होतं पण ते पुनर्वसन अजूनपर्यंत झाले नाही आहे. तर आमची एकच इच्छा आहे की गावाचं पुनर्वसन झालं पाहिजे लवकरात लवकर, कारण की इथं पाणी हर वर्षी येणार आहे. हे तर मागच्या 2 वर्षा अगोदर पण पाणी आलं होतं, आता पण पाणी आलं. त्यामुळे आमची इच्छा आहे की लवकरात लवकर गावाचं पुनर्वसन झालं पाहिजे. सध्याची परिस्थिती आहे की आता पाणी खूप वाढीवर आहे, त्यामुळे पाणी खूप जास्त प्रमाणात वाढत असल्यामुळे गावाला खाली करण्याच्या तयारीमध्ये असते. तर आता त्यानंतर बघू काय होतं. VKB न्यूज साठी कामठी येथून नितीन रावेकर यांची रिपोर्ट.